नमस्कार, स्वागत आहे आपले नॉलेज दरबारमध्ये। येथे सरळ सोप्या पारदर्शकांनी थेटरित्या माहिती आपल्यापर्यंत। आज आपण सुरू करत आहोत नॉलेज दरबारचा विशेष सेगमेंट अर्थशास्त्र। अर्थशास्त्र हे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे। अर्थशास्त्रावर आपले खूप सारे नातेसंबंध अवलंबून असतात। आता हे असे मी का बोलतोय, कारण की एखाद्याकडे जर पैसा असेल तर त्याचे जुने पुराने मित्र नातेवाईक हे सगळे त्याला चांगलं बोलतात, त्याचा इज्जत देतात। पण एखाद्याकडे जर पैसा नसेल, तो चांगलं कमवत नसेल, तर त्याला मात्र इज्जत दिली जात नाही, त्याच्याशी नीट वागणूक नसते। आजकाल पैशात खूप पावर आहे। पैशाचा वापर कसा करायचा हे काही जणांना आयुष्यभर कळत नाही, ज्यांना कळतं त्यांचं आयुष्य सुखमय बनतं। अशीच एक अर्थशास्त्रातली संकल्पना ज्याविषयी खूप कमी लोकांना माहिती असेल, त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। ती म्हणजे डेड्रोट इफेक्ट। रशियात डेनिस डेड्रोट नावाचा एक अभ्यासक वाचक होता। त्याचे एक स्वतःचे मोठे ग्रंथालय होते। त्याने आयुष्यभर खूप वाचन केले। इसवी सन 1765 वयाच्या 52 वर्षी त्याला त्याच्या मुलीचं लग्न लावायचं होतं, पण त्याला मुलीचं लग्न लावण्या इतपत पण पैसे नव्हते। त्याची ही गरिबीची कथा रशियाची राणी कॅथरीनीला समजली व तिने त्याचे ग्रंथालय विकत घेण्याचा निर्णय घेतला। तिने त्यासाठी $50,000 म्हणजे आजचे 3.5 करोड रुपये दिले। डेड्रोटने हे मान्य करून ती ग्रंथालय आपले विकून टाकले। डेनिस डेड्रोट एका दिवसात खूप श्रीमंत झाला। सर्वप्रथम त्याने स्कॉरलेट रॉब नावाचा कोट विकत घेतला। तो कोट घातल्यानंतर त्याला घरातल्या वस्तू कमी दर्जाच्या वाटू लागल्या, त्यामुळे त्याने किचनमधल्या वस्तू, त्यानंतर हॉलमधल्या वस्तू अशा वेगवेगळ्या वस्तू चेंज केल्या व त्याला ज्या पोशाखाला त्याच्या सूट होतील अशा उच्च प्रतीच्या वस्तू घेतल्या। त्यानंतर मुलीच्या लग्नामध्ये खूप खर्च केला। हे केल्यानंतर तो कर्जात बुडाला, कंगाल झाला। हे सर्व दुःख डेनिस डेड्रोटने सहन केले व हे सर्व अनुभव त्याने आपल्या एका निबंधात लिहून ठेवले। यालाच अर्थशास्त्रामध्ये डेड्रोट इफेक्ट असे म्हणतात। समजा आपण 15-20 हजाराचा मोबाईल घेतला, तरी पण आपल्याला त्या मोबाईलमध्ये काही कमी वाटते, त्यामुळे आपण त्याला 400-500 रुपयाचं बॅक कव्हर घेतो, 200-300 रुपयाचं त्याला गोरिला ग्लास लावतो। असे एक एक खर्च आपण वाढवत जातो। त्यानंतर त्याला 200-300 रुपयाचं हेडफोन चालत असतं, पण आपण घेतो 1,000-1,500 रुपयाचं। घराला रंग मारल्यानंतर आपण त्याला मॅचिंग पडदे लावत असतो। थोडक्यात सांगायचं तर काय की आपण एक नवीन वस्तू घेतली की तिच्या रिलेटेड दुसऱ्या वस्तूचा दर्जा आपोआपच कमी होतो, त्यामुळे आपण त्यात आणखीन खर्च करतो। यालाच म्हणतात डेड्रोट इफेक्ट। डेड्रोट इफेक्टमधून आपण हे शिकतो की वस्तूची खरेदी करताना आपण त्या वस्तूचे महत्त्व समजून घेतले पाहिजे। ती वस्तू महत्त्वाची आहे, तिचं गरज काय व तिला वापर आपण किती करणार आहोत, त्यानुसार आपण ती खरेदी केली पाहिजे। त्यानंतर या डेड्रोट इफेक्टचा परिणाम आपल्या जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी होत असतो। अर्थशास्त्रामधले असेच अनेक व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि काही सजेशन असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्कीच कळवा। आणि हो, तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। धन्यवाद।